माननीय राज्य निवडणूक आयोगाचे दिनांक 20 जून 2022 चे पत्रातील दिलेल्या आदेशान्वये ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2022 करिता प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्याचा प्रसिद्धी कार्यक्रम आम्ही निश्चित केलेला आहे। उद्या दिनांक 23 जून ते 1 जुलै 2022 या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येणार आहे। नागरिकांना यासाठी त्यांच्या प्रभागाचा प्रारूप मतदार याद्या www.thanecity.gov.in या वेबसाईटवर आणि आमच्या मुख्यालयामध्ये निवडणूक विभाग आणि सर्व प्रभाग समिती कार्यालय येथे पाहण्यासाठी मिळणार आहे। माननीय भारतीय निवडणूक आयोगाने जे यादी प्रसिद्ध केली होती त्या विधानसभा मतदार याद्याच्या ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेनुसार विभाजन करून प्रभागनिहाय 23 जून म्हणजे उद्या आम्ही प्रसिद्ध करणार आहोत। 23 जून ते दिनांक 1 जुलै पर्यंत या कालावधीत नागरिकांना सदर प्रारूप मतदार याद्यावर काही चुका असल्यास त्या सुधारण्याबाबत, दुसऱ्या प्रभागातील मतदार चुकून अंतर्भूत झाले असल्यास ते वगळण्याबाबत, संबंधित प्रभागातील विधानसभा मतदार यादीत नाव असूनही महानगरपालिकेच्या प्रभागाच्या मतदार यादीमधून नाव वगळण्यात आल्याबाबत अशा प्रकारच्या हरकती आणि सूचना इत्यादी नोंदविता येणार आहे। नागरिकांच्या लेखी हरकती व सूचना महानगरपालिकेच्या सर्व प्रभाग समिती कार्यालयात विहित मुदतीत कार्यालयीन वेळेत स्वीकारल्या जातील। वरील नमूद मुद्द्यांव्यतिरिक्त इतर मुद्द्यांवर हरकती व सूचना स्वीकारल्या जाणार नाही, कारण की माननीय आयोगांनी प्रारूप प्रभाग रचना ऑलरेडी जाहीर केलेली आहे। आता फक्त मतदार याद्याचा कार्यक्रम आहे, तर म्हणून प्रभाग रचनेबाबत किंवा वॉर्ड रचनाबाबत कुठलीही हरकत किंवा सूचना आता विचारात घेतली जाणार नाही असे माननीय आयोगाचे आदेश आहेत। यासाठी सहायक पदनिर्देशित अधिकारी तथा सहायक आयुक्त सर्व प्रभाग समित्यांकडे संपर्क साधता येते। नागरिकांनी जे काही हरकत आणि सूचना घ्यायचे आहे ते त्यांना लेखी स्वरूपात किंवा हार्ड कॉपीमध्ये दाखल करणे आवश्यक राहतील। तसेच जे आम्ही प्राधिकृत आमचे ठिकाण आहे सर्व प्रभाग समिती कार्यालय तिथेच हे हरकत आणि सूचना दाखल करणे आवश्यक राहतील। ईमेल, ऑनलाईन किंवा इतर ठिकाणी इतर कार्यालयामध्ये दिलेली सूचना आणि हरकती विचारात घेतल्या जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी। आणि या जे मतदार यादीचा जे कार्यक्रम आहे याच्या 23 जून ते 1 जुलैपर्यंत या कालावधीत काही हरकती आणि सूचना नागरिकांकडून किंवा आपल्याकडून असल्यास तर याबाबत आपण योग्य ठिकाणी आणि योग्य प्रकारे ते नोंदवून महानगरपालिकेला सहकार्य करावे। धन्यवाद।